गोळीबारात पंढरीनाथ फडकेंसहित इतरांना कोठडी सुनावली गेली आहे. मात्र वारंवार गोळीबारानं चर्चेत राहणारे पंढरीनाथ फडके कोण आहेत ते नेहमी वादात का राहतात? अव्यथा रिपोर्ट. बैलगाडा शर्यतीच्या वादात अंबरनाथमध्ये जो गोळीबार झाला होता त्यात पंढरीनाथ फडकेंसह इतरांना कोठडी सुनावण्यात आली. हे तेच व्यक्ती आहेत ज्यांच्यावर गोळीबाराचा आरोप आहे. नाव पंढरीनाथ फडके. अंगावर जवळपास किलोभर सोनं, कमरेला पिस्तूल, गाडीच्या सीट ऐवजी नेहमी टपावर दिसणारे, मैदानात एंट्री झाली की पैसे उधळणारे, कधी बैलगाडीवरून डान्स करणारे तर कधी भर मैदानात हवेत गोळीबार करणारे. पंढरीनाथ फडके हे एका बैलगाडा शर्यतीच्या संघटनेचे प्रमुख आहेत. त्यांचं नाव कायम वादात राहिले. काही वर्षापूर्वी क्रिकेटच्या मैदानात येताना त्यांनी हवेत गोळीबार केला होता. पंढरीनाथ फडकेंना बैलगाडा शर्यतीचा नाद आहे आणि राहुल पाटील हे बैलगाडा शर्यतीतले त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र काल परवा बैलगाडा शर्यतीवरून जो वाद झाला त्यावरून राजकारणही तापलं आणि अखेर पंढरीनाथ फडकेंसह इतरांवर गुन्हा दाखल झाला. तुम्ही बघा, मधी अंबरनाथ येथे दिवसा ढवळ्या दोन गटात गोळीबाराची घटना घडली. कशावरून? तर बैलगाडा शर्यतीवरून. संविधान, कायदा, घटना, नियम याचा सगळ्यांनी आदर करायचा असतो. अरे, बैलगाडा शर्यतीवरून जर दिवसा ढवळ्या दोन गटात गोळीबाराची घटना होतात, सरकार काय करते? पोलीस यंत्रणा काय करते? पनवेलच्या विहिगर मध्ये पंढरीनाथ फडके राहतात. त्यांना वडिलांपासून बैलगाडा शर्यतीची क्रेज आहे. शर्यतीच्या बैलांसाठी ते शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता अशी जवळपास महिन्याभरात लाखभर रुपयांची खात पुरवतात. आतापर्यंत 40 ते 45 शर्यतींची बैल फडकेंनी राखली. दुसरा बैल शर्यत जिंकला तर त्याला वाटेल त्या किमतीत खरेदी करायचं आणि आपल्याकडचा बैल हरला तर त्याला विकायचं. अशा पद्धतीने पंढरीनाथ फडके बैलगाडा शर्यत खेळतायत. आधी शेकापशी संबंधित असणारे पंढरीनाथ फडके सध्या भाजपमध्ये. मात्र बैलगाडा शर्यतीत दादागिरी करून त्यांच्यावर बैलगाडा शर्यत बंद पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही होतो. स्पर्धेऐवजी वारंवार शो ऑफ करून बैलगाडा शर्यतीला पंढरीनाथ फडके गालबोट लावत असल्याचा आरोप आहे. तुर्तास परवा घडलेल्या गोळीबारावरून त्यांना कोठडी सुनावली गेली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.